विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण ऊर्जा साधनांचे जे प्रकार होते या प्रकारांमध्ये पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आता आपण नवीन जो या पुस्तकामध्ये दिलेला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. तर ही साधनं कोणती आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर बघूया आपण पुढील मुद्दा कोणता आहे या ठिकाणी. तर बघा, प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने म्हणजे काय. तर या ठिकाणी आपल्याकडे जे निसर्गाने दिलेली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीवर प्रक्रिया करून एखादी जर ऊर्जा साधन निर्माण होत असेल तर ते जे ऊर्जा साधनं असतात ते प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने असतात. त्यामध्ये प्रक्रिया करावी लागते आणि त्या प्रक्रियेनंतर त्या ठिकाणी ती ऊर्जा साधनं तयार होतात आणि त्याचा वापर केला जातो. तर यामध्ये कोणत्या साधनांचा विशेष आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया. बघूया पहिला मुद्दा कोणता आहे आपला तो. या ठिकाणी बघा, जल ऊर्जा. आता जल ऊर्जा म्हणजे काय, या ठिकाणी चित्रामध्येच तुम्हाला समजेल की नदीमध्ये जे पाणी आहे ते पाणी वाहत असतं, त्यावर त्या ठिकाणी धरण तयार केलं जातं, त्या धरणात त्या ठिकाणी पाणी अडकवलं जातं आणि त्या ठिकाणी एक मोठा म्हणजे प्रकल्प राबवला जातो आणि त्या प्रकल्पामधून त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण केली जाते, ती जल ऊर्जा तयार केली जाते. आणि जल ऊर्जा म्हणजे काय, वीज. आपल्या घरामध्ये जी वीज पुरवली जाते ती या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे जल ऊर्जेचे प्रकल्प तयार केले जातात आणि त्यामधून ती जल ऊर्जा निर्माण केली जाते. आता जल ऊर्जा बघा, ही जी आहे याच्यावर प्रक्रिया केली जाते, याच्यामुळे आपल्या ज्या नैसर्गिक संपत्ती आहे त्याचं नुकसान होत नाही. मित्रांनो, कसं होत नाही, तर याच्यापासून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्याच्यानंतरही ते पाणी वापरत जातं, त्या पाण्याचा वापर आपल्याला करता येतो, म्हणजे ते पाणी पुन्हा वापरलं जातं. जसं की आपण कोळसा वगैरे पाहिला किंवा लाकूड जे आहे त्याचं या ठिकाणी ज्वलन झाल्यानंतर त्याचा पुन्हा वापर आपल्याला करता येत नाही. पण या ठिकाणी मात्र जल ऊर्जेच्या बाबतीत तसं नाही. या पाण्यापासून वीज तयार केल्यानंतर उरलेल्या पाण्यावर सुद्धा आपण वापर करत असतो आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्या पावसापासून ही वीज निर्माण केली जाते. म्हणजे दरवर्षी पाऊस पडणार आणि त्यानंतर आपल्याला पाऊस नदीच्या स्वरूपात पाणी मिळणार, धरणांमध्ये पाणी साठवलं जाणार आणि त्यावरनं ही ऊर्जा तयार केली जाते. म्हणजे ही प्रक्रिया करून या ठिकाणी ही वीज तयार केली जाते. तर ही जी आहे ती जल ऊर्जा ही प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये आपल्याला हिचा उल्लेख करावा लागेल. यानंतर जी कोणती ऊर्जा आहे ती बघू आपण. बघा, पवन ऊर्जा. पवन ऊर्जा ही सुद्धा जी आहे ना ती नैसर्गिक आपलं साधन आहे, पण ही संपणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी हे जे साधन आहे, वारा जो आहे तो संपत नाही, तो आपल्या आजूबाजूला असतो, त्याचा उपयोग करून त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला ऊर्जा निर्माण करता येते. आणि ही ऊर्जा निर्माण केल्यानंतर हिच्यापासूनही आपल्याला वीज निर्माण करता येते किंवा त्याचं रूपांतर करून वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच करून घेता येईल. तर ही जी पवन ऊर्जा आहे ही वाऱ्यांपासून निर्माण केली जाते आणि तिचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये तिचा उपयोग करून घेता येईल. जसं की पेट्रोल वगैरे आहे, हे जे साठे आहेत हे मर्यादित साठे आहेत मित्रांनो, पण ते संपणारे आहेत. त्यांचा वापर जर आपण आताच थांबवला नाही, त्याचा जर काळजीपूर्वक आपण केला नाही, तर आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून ही जी पवन ऊर्जा आहे हिचाही वापर आपण करत असतो. ह्या पवन ऊर्जेची जी वापर आहे तो आपल्या घरामधील विजेच्या स्वरूपात आपल्याला करता येतो, कारखान्यांमध्ये त्याचाही वापर केला जातो. तिच्यातून निर्माण होणारी वीज जी आहे ती वेगवेगळ्या माणसाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला वापरता येते. तर ही सुद्धा प्रक्रियेवर आधारित एक ऊर्जा साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. नंतरचा बघू आपण कोणतं आहे, बघा, सौर ऊर्जा. ही पण जी ऊर्जा आहे ना ही ऊर्जा साधन आहे. ही ऊर्जा साधन सुद्धा सूर्याच्या उष्णतेवर चालणारं हे एक साधन आहे. एक सोलर कुकर दिलेला आहे, याच्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा सूर्याच्या उष्णतेवरून तयार केलेली आहे. आणि सूर्याची उष्णता ही सतत असते, ती संपणारी नाही. तिचा वापर आपण नेहमी करत असलो तरी तिच्यापासून कुठलंही नुकसान आपल्याला होत नाही. तर हा जो प्रकार आहे सौर ऊर्जा, हा सुद्धा प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधन जे आहे त्याच्यात याचा विचार करावा लागेल. हे संपणार नाही, याच्यावर मात्र प्रक्रिया करावी लागते. लाकूड जे आहे ते वापरताना मात्र त्याच्यावर प्रक्रिया करावी लागत नाही. मित्रांनो, आपण जेव्हा एखादी जंगलातून लाकूड तोडून आणलं आणि त्याचा वापर ऊर्जेसाठी जेव्हा करायचा आहे, तसं आणल्यानंतर लगेच चुलीत घालावं लागतंय, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करावी लागत नाही. पण सूर्याच्या उष्णतेवर मात्र आपल्याला काहीतरी प्रक्रिया करावी लागेल त्याच्यासाठी, आणि ती प्रक्रिया झाल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होईल त्या ऊर्जेपासून आपल्याला आपल्या दैनंदिन गरजा भागवायला लागते. तर ही जी ऊर्जा होती ही सुद्धा प्रक्रियेवर आधारित ऊर्जा ऊर्जा साधन म्हणून हिचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. नंतर या ठिकाणी बघा, पुढचा जो मुद्दा आहे तो सागरी ऊर्जा. सागरी ऊर्जा म्हणजे काय, या ठिकाणी सागरांच्या ज्या लाटा असतात या लाटांचा उपयोग करून वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करता येऊ शकते आणि या ऊर्जेचा वापर सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजा भागवण्यासाठी या ठिकाणी केला जातात. तर ह्या लाटा सुद्धा संपणाऱ्या नाही आहेत, यांच्यावर मात्र प्रक्रिया करून हिची निर्मिती करावी लागते.
म्हणजे गतिज ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला औष्णिक ऊर्जेमध्ये करावं लागेल आणि त्या औष्णिक ऊर्जेचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. जसं की मी या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की जलविद्युत जे होतं मागे आपण पाहिलं त्या जलविद्युत मध्ये सुद्धा असंच आहे की नदी किंवा धरणामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या गतीच्या प्रवाहाचा वापर करून म्हणजे गतिज ऊर्जेचा वापर करून आपण त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जेची निर्मिती केलेली दिसून येते. म्हणजे या ठिकाणी प्रक्रिया करावी लागते, काहीतरी त्या ठिकाणी प्रक्रिया करून ती ऊर्जा निर्माण करावी लागते आणि ती प्रक्रिया करून आपण जी ऊर्जा वापरतो त्या ती जे साधन आहेत तिला प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. ही सागरी ऊर्जा ही सुद्धा प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधनांमध्येच येते मित्रांनो. त्यानंतर बघा पुढे काय आहे तर भू औष्णिक ऊर्जा. आता जमिनीमध्ये असणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची जमिनीमध्ये असणारी जी ऊर्जा आहे तिचाही वापर आपण प्रक्रिया करून म्हणजे तापमान जमिनीमध्ये आहे खूप जसं तुम्ही खोल जाल तसं त्या ठिकाणी जमिनीचं तापमान वाढत चालतं आणि या तापमानाचा उपयोग करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्याला त्याच्यापासून काही ऊर्जा निर्माण करता येते का. ती ऊर्जा निर्माण केली जाते आणि ती ऊर्जा निर्माण करून तिचाही वापर दैनंदिन जीवनामध्ये केला जातो. तर ही जी प्रक्रिया आहे ती भू औष्णिक ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि त्यासाठी मोठा प्रकल्प उभा करावा लागतो. कुठलीही ही जर गोष्ट असेल या प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधनांच्या बाबतीमध्ये महत्वाची गोष्ट आहे की याच्यासाठी प्रकल्प उभा करावा लागतो आणि या प्रकल्पातून ही ऊर्जा निर्माण करावी लागते. तर अशा पद्धतीने ही जी आहे भू औष्णिक ऊर्जा या ठिकाणी आपण पाहिली. तर अशा प्रकारे आपण ज्या या ठिकाणी ऊर्जा साधनांचा अभ्यास केला तो जो ऊर्जा साधने होती ही सर्व प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने होती. मात्र या प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधनांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर समजा सोलर प्लांट असेल किंवा सोलर हीटर प्लांट असेल पाणी गरम करण्याचा तर ही बाब जी आहे मात्र ती खर्चिक आहे. त्याच्यासाठी थोडासा खर्च जास्त लागतो आणि हा खर्च पेलवला गेला पाहिजे याच्यासाठी मात्र अजून संशोधन होणे गरजेचे आहे. त्याच्यावर संशोधन पण सुरू आहे की हे सामान्य माणसांना कसं परवडेल कारण सामान्य माणूस हे करताना थोडा विचार करतो त्याला आर्थिक खर्च खूप सहन करावा लागतो त्यामुळे तो विचार करतो. तर याच्यावर खूप मोठं संशोधन सुरू आहे सध्या आणि ते संशोधनाअंती जर आपल्याला जर कमी किमतीमध्ये जर मिळत असेल आणि आपल्या या जैवसंपत्तीचं जर संवर्धन होत असेल मित्रांनो तर आपण याचाही विचार करणार आहोत आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी. थांबतो इथं.